डिझेलची पाईपलाईन फुटल्यामुळे सगळीकडे डिझेलच डिझेल पसरल्याचं पाहायला मिळालं. यामुळे इथला स्थानिक शेतकरी बांधव चिंतेत आहे. निफाड तालुक्यातल्या तारुल खेडलेजवळच्या म्हाळसा कोरे इथं सगळीकडे डिझेलच डिझेल अशी परिस्थिती झाली आहे. मुंबईकडून मनमाडकडे जाणारी डिझेलची पाईपलाईन फुटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. मोठ्या प्रमाणावर डिझेल गळती सुरू झाल्यामुळे आसपासच्या शेतांसह गोदावरी नदीतही डिझेल पसरलंय. रात्री घडलेला हा प्रकार सकाळी लक्षात आल्यावर आसपासच्या परिसरातल्या जमिनीत लाखो लिटर डिझेल झिरपलं होतं. डिझेलची ही पाईपलाईन नेमकी का फुटली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भारत पेट्रोलियमचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या तुकड्याही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या. इथे झालेल्या डिझेल पाईपलाईनच्या दुर्घटनेमध्ये जे डिझेलने पर्क्युलेशन होऊन नदीत जे पाणी गेलंय, म्हणजे डिझेल गेलंय, त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा झालेला आहे. आणि या गोष्टीमुळं आमच्या पिकांवर मोठी हानी येण्याचा प्रसंग येथे उद्भवलेला आहे. तरी शासनाने याची खबरदारी घेऊन शेतकऱ्यांना होईल ती मदत करावी. तलावात असलेले, गोदावरी नदीत असलेले लाखो मासे मृत्युमुखी पडण्याच्या भीती निर्माण झालेली आहे. आणि ह्या डिझेलचं इतकं मोठ्या प्रमाणात वाहून गेलंय की आजूबाजूंच्या विहिरींना सुद्धा ते उतरलंय. म्हणजे आजूबाजूंच्या डिझेलचा पाण्यात विहिरीच्या पाण्याचा वाद डिझेल सारखा येतोय, त्यामुळे पिकाची हानी सुद्धा होणार आहे. डिझेलच्या गळतीमुळे मनमाड जवळच्या पानेवाडी इथून टँकरद्वारे भरून दिला जाणारा इंधन पुरवठा रात्रीपासून बंद करण्यात आलाय. या प्रकल्पातून दररोज 700 टँकरनं राज्यातल्या विविध भागात इंधन पुरवठा केला जात होता. त्यामुळे राज्यातल्या बहुतांश भागातला इंधन पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती होईपर्यंत विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. मात्र या गळतीमुळे परिसरातल्या विहिरींबरोबरच नदीचं पाणीही दूषित झालंय. परिणामी पाण्याचा वास डिझेल प्रमाणेच येतोय. पिकांचं नुकसान झालंय. जलचरांचीही हानी होण्याचा धोका निर्माण झालाय. शासनानं याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी आता होतीये. चेतन कोळस, झी मीडिया, निफाड, नाशिक.